नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययन मध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओ मध्ये आपण इयत्ता 8वीचा सराव संच 2.1 अभ्यासणार आहोत। जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला तर या व्हिडिओला आठवणीने लाईक करा, आणि जर इयत्ता 8वीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता 8वी असा मेसेज करा। माझा व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर दिलेला आहे। इथे आपल्याला एक आकृती दिली आहे आणि प्रश्न काय सांगितलं आहे बघा, आकृतीत कोणांची नावे एका अक्षराने दाखवली आहेत, त्या आधारे रिकामी चौकटी भरा। आपल्याला इथे काही रिकामी जागा दिली आहेत, त्या भरायच्या आहेत। सर्वात अगोदर आपल्याला काय सांगितलं की संगत कोणांच्या जोड्या शोधायच्या आहेत। आता संगत कोण म्हणजे काय, तर संगत कोण हे छेदिकेच्या कोणत्याही एका बाजूला असतात। संगत कोणांची छेदिकेवरील जी बाजू असते ती एका दिशेने जात असते, आणि त्या संगत कोणांची जी दुसरी बाजू असते ती छेदिकेच्या कोणत्याही एका बाजूला असते। तर बघा, इथे आपल्याला कोण पी दिलेला आहे, आपण अगोदर कोण पी शोधूयात। तर कोण पी इथे आहे बघा, ओके। आता या कोण पी चा संगत कोण कोणता, तर कोण पी छेदिकेच्या डाव्या बाजूला आहे, म्हणजे त्याचा संगत कोण देखील डाव्या बाजूला असेल। डाव्या बाजूला टोटल 3 कोण आहे। दुसरी अट अशी होती की छेदिकेवरील जी बाजू आहे ती कोणत्याही एकाच दिशेने जाते। तर बघा, पी कोणाची छेदिकेवरील जी बाजू आहे ती वरच्या दिशेने जाते, म्हणजे असा कोण शोधायचा आहे। तर ह्या 3 कोणांपैकी आपल्याला असा कोण शोधायचा आहे ज्याची जी छेदिकेवरील बाजू आहे जी वरच्या दिशेने जाईल। तर असा कोण फक्त कोण डब्ल्यू आहे, ओके। आणि तिसरी अट होती की त्या कोणांची दुसरी बाजू छेदिकेच्या एका बाजूला असेल। तर ही जी आहे दुसरी बाजू आहे आणि ती छेदिकेच्या डाव्याच बाजूला आहे, याचा अर्थ डब्ल्यू हे आपलं योग्य उत्तर आहे। मग आपण इथे लिहायचंय कोण पी व कोण डब्ल्यू। त्यानंतर कोण क्यू दिलेला आहे, कोण क्यू कुठे आहे बघा, कोण क्यू इथे आहे, ओके। तर कोण क्यू छेदिकेच्या उजव्या बाजूला आहे, म्हणजे त्याचा संगत कोण देखील उजव्या बाजूला असला पाहिजे। कोण क्यू ची छेदिकेवरील बाजू वरच्या दिशेने जाते, तर इथे कोण एक्स जो आहे त्याची जी छेदिकेवरील बाजू आहे ती वरच्या दिशेने जाते, म्हणजे आपल्यासाठी योग्य उत्तर कोण एक्स आहे। आपण इथे लिहायचं आहे कोण एक्स। त्यानंतर कोण आर, कोण आर इथे दिलेला आहे बघा, ओके। मग आपण काय करायचंय, कोण आर चा संगत कोण शोधायचा आहे। तर हा कोण आहे छेदिकेच्या उजव्या बाजूला, आणि त्याची छेदिकेवरील जी बाजू आहे ती खालील दिशेने जाते, आणि असा कोण कोणता आहे, असा आहे वाय कोण, जो उजव्या बाजूला देखील आहे आणि त्याची छेदिकेवरील बाजू खालील दिशेने जाते। म्हणजे आपण इथे जोडी लिहायची आहे कोण आर व कोण वाय। त्यानंतर कोण एस, कोण एस इथे आहे बघा, ओके। आता ह्याचा संगत कोण कोणता असेल, तर असा कोण जो छेदिकेच्या डाव्याच बाजूला आहे आणि त्याची छेदिकेवरील बाजू ही खालील दिशेने जाते, तर असा कोण आहे झेड। मग आपण हा लिहायचा आहे ह्याच्यासोबत की कोण एस व कोण झेड। आता पुढे आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, आंतरव्युत्क्रम कोणांच्या जोड्या शोधायच्या आहेत। तर हे आंतरव्युत्क्रम कोण कुठे असतात, तर त्यांच्या नावातच त्यांनी सांगितलं की आंतर म्हणजे आतल्या बाजूला असतात। तर ज्या छेदल्या गेलेल्या रेषा आहेत, जशी की ही रेषा आणि ही रेषा, ह्या रेषांच्या आतल्या बाजूला असतात, म्हणून ते आंतरव्युत्क्रम कोण असतात, ओके। आणि व्युत्क्रम कोण काय असतात, तर असे कोण जे छेदिकेच्या विरुद्ध बाजूला असतात आणि त्यांची छेदिकेवरील जी बाजू असते ती विरुद्ध दिशेला जात असते। तर इथे आपल्याला कोण एस सांगितलेला आहे, कोण एस इथे आहे बघा, हा आहे ह्या रेषांच्या मधल्या बाजूला। तर आंतरविक्रम कोणांची पहिली अट अशी आहे की छेदिकेच्या विरुद्ध दिशेला पाहिजे। तर छेदिकेच्या विरुद्ध दिशेला इथे आंतर कोण आहे आर आणि एक्स, मात्र त्यांची जी छेदिकेवरील बाजू आहे ती विरुद्ध दिशेला जायला हवी। तर कोण एस ची छेदिकेवरील बाजू खालील दिशेने जाते आणि कोण एक्स ची छेदिकेवरील बाजू वरच्या दिशेने जाते, त्यामुळे एस चा जो आंतरव्युत्क्रम कोण आहे तो आहे कोण एक्स। मग आपण इथे लिहून घेऊयात कोण एस व कोण एक्स। त्यानंतर कोण डब्ल्यू दिलेला आहे, कोण डब्ल्यू इथे आहे बघा। मग ह्याचा आंतरव्युत्क्रम कोण कोणता असेल, तर तो आहे कोण आर। मग आपण इथे लिहायचंय कोण डब्ल्यू व कोण आर। तर बघा, अशा पद्धतीने आपला हा पहिला प्रश्न झालेला आहे। आता आपण लगेच दुसऱ्या प्रश्नाला सुरुवात करूया।
दुसऱ्या प्रश्नासाठी आपल्याला एक आकृती दिलेली आहे आणि या आकृतीवरून विचारलेल्या कोणांच्या जोड्या आपल्याला ओळखून लिहायच्या आहेत. सर्वात अगोदर आपल्याला आंतरव्युत्क्रम कोण ओळखायचे आहेत. तर बघा, ज्या दोन रेषांना छेदिकेने छेदलेलं आहे त्या दोन्ही रेषांच्या मध्ये जे व्युत्क्रम कोण असतात ते असतात आंतरव्युत्क्रम कोण. बरोबर. तर समजा आपण कोण बी चा विचार केला तर त्याच्यासाठी व्युत्क्रम कोण कोणता असेल, तर विरुद्ध बाजूला, छेदिकेच्या विरुद्ध बाजूला आणि विरुद्ध दिशेने, तर विरुद्ध दिशेने हा कोण आहे. बरोबर. तर कोण बी ची जी जोडी होणार आहे ती कोण एच सोबत. मग आपण इथे लिहायचं आहे कोण बी व कोण एच. त्यानंतर जर आपण कोण सी चा विचार केला तर इथे कोण सी ची जोडी होणार आहे कोण ई सोबत. आपण इथे लिहायचं आहे कोण सी व कोण ई. त्यापुढे आपल्याला संगत कोण लिहायचे आहेत. आता संगत कोण कोणते असतात, छेदिकेच्या एकाच बाजूला आणि छेदिकेवरील बाजू जी असते त्या कोणाची ती एकाच दिशेने. म्हणजे आपण जर इथे कोण ए चा विचार करणार असतील तर त्याच्यासाठी कोण ई हा संगत कोण आहे. इथे लिहूयात कोण ए व कोण ई. कोण बी साठी संगत कोण आहे कोण एफ. इथे लिहिणार आपण कोण बी व कोण एफ. कोण डी सोबत संगत कोण आहे कोण एच. कोण डी व कोण एच. आणि कोण सी चा संगत कोण आहे कोण जी. इथे लिहूयात कोण सी व कोण जी. त्यानंतर आंतरकोन आपल्याला लिहायचे आहेत. आता आंतरकोन कसे ओळखायचे, तर दोन्ही रेषांच्या मध्ये आणि छेदिकेच्या एकाच बाजूला, जसं की कोण बी आणि कोण ई. इथे लिहायचं आहे कोण बी व कोण ई. त्यानंतर कोण सी आणि कोण एच. इथे लिहूयात कोण सी व कोण एच. तर अशा पद्धतीने आपण दिलेल्या आकृतीवरून ह्या सर्व कोणांच्या जोड्या ओळखून लिहिलेल्या आहेत. तर हा जो सराव संच होता त्यामध्ये फक्त हे दोन प्रश्न होते जे आपण सोडवलेले आहेत. जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर या व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि जर इयत्ता 8वीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता 8वी असा मेसेज करा. तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.